नमस्कार, माझं नाव माया. मी नाशिकमध्ये राहते आणि समुदाय पत्रकार म्हणून मी काम करते. समुदाय पत्रकार म्हणजे जे समाजाचे विषय आहेत ते विषय व्हिडिओच्या माध्यमातून समाजापर्यंत व जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्या विषयाला वाचा फोडून त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत मी 100 न्यू स्टोरी बनवल्या आहेत, त्यापैकी निम्म्या स्टोऱ्यांचा बदलाव झाला आहे. हे सगळं आहे तर समुदाय आणि अधिकाऱ्यांच्या सपोर्टामुळं हे मी शक्य करू शकले. आत्ता मी मराठी चित्रपट करते, सपन सरलं. ह्या सपन सरलंची स्टोरी अशी आहे का, जे शासकीय योजना येतात त्या ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीच्या जातात आणि जो लाभार्थी आहे त्याला ही योजना मिळवण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागत आहे. सपन सरलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट बनवण्याचं कारण असंच आहे की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त लोकांना कळावा म्हणून बनवण्यात आला आहे. 2016 क्लायमेट चेंज या परिषदेसाठी चीनमध्ये माझी निवड झाली होती. 95 संघटनेमधून माझी निवड झाली असताना पूर्ण भारताचं नेतृत्व मला करायचं होतं. ही संधी मला मिळाली. ही संधी यासाठी मला मिळाली का, मी कचरा वेचकांसोबत काम करत असताना जे पर्यावरणाला जे सपोर्ट होतो, कचरा वेचक महिलांना समाजामध्ये तुच्छ लेखल्या जातं आणि त्यांच्यामुळं आज हा समाज, हा जग, हा भारत, हा नाशिक शहर स्वच्छ होतं आणि आपण सुखी सलामत जगतो ते केवळ कचरा वेचकांमुळं, आणि ते करण्याची संधी मला मिळाली होती.